शाळू तो निखिल तुझा कॉलेजपासूनचा मित्र होता. त्याला आपण का काढून टाकला तुला माहीत आहे? त्याच्यावर अन्याय झाला असं वाटतं तुला? तुझं मत फार महत्वाचं आहे, कारण सगळ्यांपेक्षा तू त्याला जास्त ओळखत होतीस. कुठे ओळखू शकले मी त्याला? आणि जे झालं ते योग्यच झालं. त्यानं तुला नंतर कधी भेटण्याचा कधी त्रास द्यायचा प्रयत्न केला? एकदा भेटला होता. भेटला काय? दिसला होता. बोलणं काहीच झालं नाही. आणि त्रासाचं म्हणाल आबा तर त्रास होतोच. आपण घरात पाळलेला एखादा प्राणी सुद्धा अचानक निघून गेला ना, तर 2 दिवस उगीच चुकचुकल्यासारखं वाटलं. पण नंतर सवय होते आणि मला तर सवय करायलाच हवी. शाळू, लवकरच आपल्याला दिल्लीला एक माणूस पाठवावा लागणार आहे. काय आहे तिथे, काम जास्त आहे आणि स्टाफ कमी आहे. तू जाशील? मला वाटतं तू जावंस, नाहीतरी तुला एक थोडीशी स्वतंत्र जबाबदारी खांद्यावर घेता यायला हवी. खूप काही शिकायला मिळेल तुला. शिवाय इथल्या या वातावरणापासून सुद्धा थोडी लांब राहिलीस तर. मी तयार आहे आबा. चटकन निर्णय घेऊ नकोस, विचार करून घे. माझा निर्णय झालाय. ठीक आहे, मी अण्णांशी बोलतो मग. शाळू, आभा, थँक्स. थँक्स अ लॉट. शाळू, ठेस लागल्यावर दगडाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो शाणू. आणि एकदा ठेस लागली म्हणून चालणं थांबवण्यात त्याहून नसतो. स्वतःला सावरायला हवं, लक्ष देऊन चालायला हवं. जमेल ना? मला जमेल आबा, मला जमेल. हॅलो. हां ताई, बोल. हो ग बाई, समोरच बोलतोय. नाही, लाईन खराब आहे त्यामुळे आवाज वेगळा येतोय. बोल. थँक यू. काय ग, तुला बरोबर लक्षात राहिला माझा वाढदिवस? नाही नाही, दरवर्षी विसरतेस आणि मग दुसऱ्या दिवशी आठवण होते म्हणून विचारलं. हा नाही बाबा, तुम्हाला विसरून कसं चालेल? तुमचा तर फोटोज ठेवला टेबलवरती, एका क्षणाचाही विसर पडू नये म्हणून. बोल, बाकी कशी आहेस? केक? नाही ग,
केक कोणासाठी आणायचा आणि नाही एक आणि एक तर मला केक फारसा आवडतही नाही त्यामुळे जरा एक थांबतेस नाही कोणीतरी बेल वाजवतोय गायीची लागल्यासारखा म्हणून हा दरवाजा उघडतो होल्ड कर तू या ते या हां बोल हां नाही कोणी एक मित्र आहे का तू बोल तू काय म्हणतेस अच्छा नाही तुम्हाला वेळ आहे का आम्हाला भेटायला यायला गप्प बस मागच्या वेळेस तुझ्यासाठी अख्खा दिवस काढला होता मी हां एक एक मी नंतर करू फोन हां ओके बाय टेक केअर काढा अरे वा आज अलभ्य लाभ्या मला चक्क आमच्या घरी जाऊ का परत उपहासाने काय बोलतोयस नाही पण आश्चर्य वाटलं आज मर्यादेचा फेरा इकडे कसा काय आला तुझा थट्टा करायचा मूड दिसतोय मी जाते रमा Anyway, wish you many, many happy returns of the day. Thank you. I'm sorry. Parat nahi thatta karnar. Thanks. Man kay ga? Tula kasa mahit maza vadios? Thodi shi investigation amala sudha karta yeti. Okay, okay. Bas. Tu cake kap na? आय मीन तू ऑलरेडी कापला असशील नाही ग कुणासाठी कापायचं आणि कोण साजरा करणार माझा मीच कापूया केक ही कापूया पण मला सांग त्याआधी तू काय घेणार आहेस चहा कॉफी कोल्ड ड्रिंक सरबत एनिथिंग तू काय देशील ते राधर तुला जे काही चांगलं जमतं ते नाही मग तू एक काम कर तू कोल्ड ड्रिंकच घे कारण ते रेडीमेड असतं आणि लगेच पीठ आलो एकटा राहत असून सुद्धा नीट नेटके ठेवलंयस की घर हां आहे झालं फारसा नसतो घरामध्ये त्यामुळे अस्ताव्यस्त करायला वेळच मिळत नाही इतकं नीट नेटक की जणू एखाद्या बाईचा वावर असावा हां बाईचा वावर असतो आजच आले नाहीये येईल कदाचित अजूनही कधी बोलला नाहीस हां म्हणजे कधी तसं बोलण्याची वेळच नाही आली आपण नेहमी भेटतो तेव्हा कामाचंच बोलतो ना या छान आहे सुंदर आहे ना मग एनिवे केक कापूया
का? ओके Happy birthday, dear summer. Happy birthday to you. Thank you, thank you, thank you, thank you. Yeah, yeah. Thank you. बसून तिकडे आतमध्ये. I'm sorry. You're most welcome. Sorry. I mean to say, it's all right. मी निघते. आताच. म्हणजे आताच आलीस. आपण कुठेतरी जेवायला जाऊया ना. लेट्स सेलिब्रेट. जे तुझी काही हरकत नसेल तर. माझी कशाला हरकत असेल? पण तुला दुसऱ्या कोणाबरोबर सेलिब्रेट करायचं असेल तर माझी कशाला अडचण? दुसर कोण? दुसर येईलही म्हणालास ना मगाशी. हा ती काय ती येईल, पण मी चावी शेजारी जाऊन देऊ शकतो. नो प्रॉब्लेम. नाही तुला तिच्या बरोबर सेलिब्रेट करायचं असेल तर. तिच्या बरोबर वाढदिवस माझा मोलकरणी बरोबर मी मोलकरीन समर. आता मोलकरीन बाईच असते ना, म्हणून म्हणलं की बाईच आत फिरतो घराबर. मला वाटलं तो बहिणीचा फोटो आहे माझ्या. माझ्या बहिणीचा फोटो आहे. रमा डोंट टेल मी यू आर फीलिंग जेलस. नो नो नॉट एट ऑल. नो नो
Yes. Actually speaking, I was feeling jealous. बाहेर जायचं ना जेवायला का विचार बदललाय? नाही नाही जाऊया ना, जाऊया. डोंट टेल मी तू या कपड्यात येणार आहेस माझ्या बरोबर. ओके मी आलो चेंज करून, जस्ट गिव मी 5 मिनिट्स. ओके श्रावणी, अग काय ग, केवढा पसारा काढलाय? काय कपडे विकायला वगैरे काढतीयस का? हो तू घेणार? ए बी सिरियस, काय झालं? कुठे जायची तयारी चालली आहे तुझी? विशाखा, मी दिल्लीला जाते. दिल्लीला कधी? जाईन 1-2 दिवसातच. अगं पण पसारा तर एवढा काढलायस जसं काय कायमचीच चाललीस दिल्लीला. मी कायमचीच जाते विशाखा. श्रावणी, तू खरच? जस्ट किडिंग. कायमचीच नाही पण निदान काही महिन्यासाठी तरी नक्कीच. निर्भीडची दिल्ली प्रतिनिधी म्हणून. अगं पण मला कोणीच सांगितलं नव्हतं. कोण सांगणार? अगं काही तासांपूर्वीच तर ठरलं. इनफॅक्ट खरं सांगू का, ह्या घरातली तू पहिली व्यक्ती आहे जिला ही गोष्ट कळली. नाही पण असं अचानकच? पेपरच्या ऑफिसमध्ये अशा बऱ्याच गोष्टी अचानकच घडतात. या, आय अंडरस्टँड. व्हॉट? हेच, पेपरच्या ऑफिसमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा अचानकच घडतात. तू दिल्लीला गेलीस ना की आमच्याच घरी राहा. डॅड आणि मॉमना खूप बरं वाटेल. सध्या तरी तसंच काहीच डोक्यात आहे. रिअली? वाव, गुड, व्हेरी नाईस. बरं, तुला काही पॅकिंगमध्ये मदत करू का? हां, हा एवढा सगळा पसारा बघताना तुझ्याच्याने आवरेल की नाही शंकाच वाटते. नक्की आवरेल. आता काय बाबा, स्वतः घातलेला पसारा हा स्वतःच आवरायला शिकायला पाहिजे. सगळेच पसारे आवरले पाहिजेत. बरं बाबा, काही लागलं ना तर लगेच हाक मारा, मी खालीच आहे. आणि हो, लवकर आवर आणि बाहेर ये.
जीजीनी ताटे वाढायला घेतली. ओके okay?